स्टैंडर्ड 10th सब्जेक्ट साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 1st यूनिट 2nd पीरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। हेलो स्टूडेंट्स, इन प्रीवियस वीडियो वी कंप्लीटेड साइंस पार्ट 2nd 1st चैप्टर दैट इज हेरिडिटी एंड इवोल्यूशन। आई होप यू ऑल ऑफ यू सॉल्वड exercise of that chapter. Now today we are going to start science of part 1st unit 2nd, that is periodic classification of elements. So from today we start the second chapter, that is the periodic classification of elements. So before to start this chapter, there are some questions which are arises or which are related to this chapter. So first we see about that. Can you recall what are the types of matter? So you know about that, what are the types of matter? Yes, there are three different forms or types of matter mainly, that are solid, liquid and gases. These are the three types of matter. There is one more type of matter is also present, that is a plasma. Okay, now question second, see what are the types of elements. Elements mainly divided into two groups, or that may be three. There are three groups: metals, non-metals and metalloid. This one is a another type of element. Metals, non-metals and metalloid, which has some characteristics of metals and non-metals both. Okay, so that are the metalloids. See here, third question is what are the smallest particles of matter called? So smallest particle of matter, that is called as an atom. Okay, now next question is what is the difference between the molecules of elements and compounds? What is the difference between these both molecules of elements? Elements they are mainly consists of atoms and they are of only one type, but compound may be have different types of elements. इलेमेंट जे आहेत त्याच्यामधले मॉलिक्यूल जे आहेत त्या ते एकाच टाईपचे असतात, आणि कंपाऊंडमधले मात्र जे कंपाऊंड आहेत ज्या इलेमेंट्सनी तयार केले आहेत दॅट मे बी डिफरंट, ते वेगळ्या प्रकारचे असू शकतात. सो ऑल दीज आर द क्वेश्चन्स विच आर रिलेटेड टू दिस चॅप्टर. नाव सी क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स, हाऊ इलेमेंट्स आर क्लासिफाईड. सी हियर वी हॅव लर्न द प्रिवियस स्टँडर्ड that all elements of the that all the atoms of an element are of only one type. So there are mainly 180 elements are present. However, around the year 1800 only about 30 elements are were known. तर 18व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 1800 मध्ये फक्त 30च इलेमेंट जे आहेत. आत्ता जे आत्ता आपण सध्या बघतो की 118 इलेमेंट्सची आपल्याला काय आहे माहिती आहे, सायन्स वर्ल्डमध्ये काय आहे याची माहिती आहे, बट 18व्या शतकामध्ये मात्र 30च फक्त इलेमेंट्सची काय होती माहिती होती, किंवा दे आर नोन. मोर नंबर ऑफ इलेमेंट्स वेअर डिस्कवर इन द कोर्स ऑफ टाईम. आणि जे इतर जे राहिलेले जे आहेत 118 पैकी फक्त 30 राहिलेले जे एलिमेंट्स आहेत त्याचा मात्र शोध काय झालेला आहे, जसा कालावधी चालत जाईल तसा त्याचा शोध लागलेला आहे. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वॉज गॅदर्ड, आणि त्यांच्याबद्दलची अधिकाधिक माहिती जी आहे तर ती काय झाली आहे माहिती होत गेलेली आहे. सो टू इज द स्टडी ऑफ सच लार्ज नंबर ऑफ द एलिमेंट्स, scientists started studying the pattern, if any, in the
वास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. आता या सगळ्यांचा जो सगळे जे एलिमेंट्स आहेत, तर इतक्या लार्ज नंबरचे एलिमेंट जे आहेत त्यांचा स्टडी इझिली होण्यासाठी काय केलं, सायंटिस्टनी त्यांचा स्टडी सुरुवात केला की अशा काही पॅटर्नचा शोध लावलेला आहे, शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्याच्याबद्दल आपल्याला इझिली आपण काय करू शकतो, त्या एलिमेंट्सबद्दलची इन्फॉर्मेशन गॅदर करू शकतो. अँड यू नो दॅट इन द इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वेर क्लासिफाईड इन टू द ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर तुम्हाला माहितीच आहे की सुरुवातीला मग काय केलं आहे, अशा प्रकारे या एलिमेंट्सच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती इझिली मिळवण्यासाठी सुरुवातीला एलिमेंट जे आहेत तर ते दोन मेन ग्रुप्समध्ये काय झाले आहेत, क्लासिफाय झालेले आहेत मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये. अँड देन लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स दॅट इज कॉल्ड एज अ मेटलॉइड वॉज नोटिस्ड. आणि मग नंतर त्याच्यानंतर मात्र मग आणखीन एका ग्रुप जो आहे या एलिमेंटचा, तर तो काय झाला, डिस्कवर झालेला आहे किंवा नोटीस झालेला आहे, लक्षात आलेला आहे, आणि तो म्हणजे नॉन मेटलॉइड एलिमेंट्स. ओके, सो ॲज द नॉलेज अबाउट द एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. आता जसं या एलिमेंट्सच्याबद्दलचं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्यांचे गुणधर्म आहेत, तर हे काय झाले याच्याबद्दलची जी माहिती आहे जशी जशी काय होती लक्षात घेत जात गेली, तर तसं वेगळ्या सायंटिस्टनी काय केले, दे आर ट्राईंग आउट द डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. आणि त्यांनी काय केलेलं आहे, या एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनच्याबद्दलच्या वेगळ्या मेथड्सचा काय लावलेला आहे, शोध लावलेला आहे. तर अशा काही मेथड ज्या आहेत, तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, आपण इथं त्याच्या वन बाय वन त्या मेथड्स डिफरंट सायंटिस्टच्या आपण स्टडी करूया इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो दिस इज अबाउट सम इन्फॉर्मेशन अबाउट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ही आपण आत्ता काय घेतली, ही थोडं इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन घेतली क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सबद्दल. ओके, नाव फर्स्ट सायंटिस्ट सी डोबेरायनर, सो ही ट्राईज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, सो दॅट इज कॉल्ड एज अ डोबेरायनर्स ट्रायड्स. सी हियर, now yes sir, see in the year 1817 a German scientist Doberaner, he suggested that the properties of the elements are related to their atomic masses. Doberaner jo ahe in 1817 madhe kay kele tyana, ha ek German scientist hota ani tyana kay kelela ahe, je element cha properties ahe विच आर रिलेटेड टू दॅर ॲटॉमिक मास, त्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मासेसशी काय त्या रिलेटेड आहे, तर असं त्यानं काय केलेलं आहे, सजेस्ट केलेलं आहे, ही मेड ग्रुप्स ऑफ थ्री इलेमेंट्स सच दॅट ईच हॅविंग द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड दॅर आर कॉल्ड ॲज अ ट्रायड्स. त्यानं काय केलं बघा, सिमिलर प्रॉपर्टी असणाऱ्या तीन वेगळ्या इलेमेंट्सचा काय केलं, त्यानं ग्रुप केलेला आहे आणि त्या ग्रुपला त्यांना काय केलं आहे, ट्रायड म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे त्यांना, ट्रायड्स. सो दॅट इज अ ट्रायड, ही कॉल दॅट एज अ ट्रायड. ओके, नाव सी हियर, सो ही अरेंज्ड द थ्री एलिमेंट्स इन अ ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटमिक मास अँड शोड दॅट ॲटमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटमिक मास ऑफ द अदर टू इलेमेंट्स. त्यानं काय केलं बघा, असे तीन इलेमेंट जे आहेत, तर ते काय केलं, 1, 2 आणि 3 असे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय केलं, तर हे इलेमेंट्स जे आहेत त्यांच्या ॲटमिक मास जे आहेत, तर
त्याचा इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांना काय केलं असं अरेंजमेंट केलेली आहे. अँड ही सेड दॅट द फर्स्ट अँड थर्ड द मीन ऑफ दीज टू दॅट इक्वल्स टू द सेकंड एलिमेंट. यांच्या पहिला आणि तिसरा यांच्या या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसचा जो मीन आहे तर तो कशाशी इक्वल आहे, हे जे सेकंड जे काय एलिमेंट आहे त्याच्याशी काय आहे, इक्वल आहे असं त्यांना काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. सो ही सी दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल आणि हे अंदाजे काय आहे, हे दुसऱ्या एलिमेंटशी काय आहे मिळतं जुळतं आहे असं काय केलं त्यानं मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. सो हवेवर ऑल द नोन एलिमेंट्स वुड नॉट बी क्लासिफाईड इन टू डोबेरायनर ट्रायड्स. पण हे इथे एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की जे सगळ्या नोन जे एलिमेंट्स आहेत तर ते मात्र या प्रकाराने आपण क्लासिफाय करू शकत नाही. इथं काय काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल याच्यामधलं बघू आपण. सी हियर लिथियम सोडियम अँड पोटॅशियम. सो दीज आर द ग्रुप ऑफ लिथियम सोडियम अँड पोटॅशियम. दिस इज द थ्री ग्रुप ऑफ थ्री एलिमेंट विच हॅज अ सिमिलर प्रॉपर्टीज. नाव ॲक्च्युअल मासेस ऑफ लिथियम दॅट इज अ 6.9. देन दॅट इक्वल्स टू सी हियर ॲटमिक मास ऑफ लिथियम इज अ 6.9. दॅट हॅज अ पोटॅशियम हॅज 39.1. आता बघा याच्यामध्ये लिथियम जे ॲटमिक मास आहे ते 6.9 आहे. सोडियमचं जे त्याच्यामध्ये पोटॅशियमचं जे ॲटमिक मास आहे तर ते किती आहे, 39.1 आहे. आता याच्यामध्ये तर असे आपल्याला अरेंजमेंट करायचे आहे पहा. आणि सोडियमचं जे ॲटमिक मास आहे तर ते किती आहे, सोडियमचं जे ॲटमिक मास आहे तर ते 23 आहे. सो ही अरेंज थ्री इलेमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटमिक मासेस. त्यांना काय केलं बघा, ह्या तिन्ही एलिमेंट्सना काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे. जसं सगळ्यात लहान काय आहे लिथियम, त्याच्यानंतर मिडल काय आहे सोडियम आणि नंतर पोटॅशियम. आणि याच्यामध्ये फर्स्ट दिस वन इज सेकंड अँड दिस वन इज अ थर्ड वन. सो ही सेड दॅट फर्स्ट अँड थर्ड ऑफ मीन इज इक्वल टू द सेकंड एलिमेंट ॲटमिक मासेसचा. जेव्हा आपण यांच्या दोघांचा मीन घेतो तर तो ॲप्रॉक्सिमेटली केवढा असणार आहे, या सोडियम एवढा असणार आहे. म्हणजेच काय, 6.9 प्लस 39.1 अपॉन टू दॅट ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मास ऑफ द सोडियम. सोडियमच्या हे काय असणार आहे, मास एवढा ॲप्रॉक्सिमेटली येणार आहे म्हणजे अंदाजे. आता इथं आपण काय केली, ही बेरीज केली समजा आपण ॲडिशन. सो ॲड दिस बोथ, सो 9 + 1 = 10 अँड 6. सो हिअर पॉईंट 16 अँड देन 4 अपॉन 2 दॅट इक्वल्स टू 2 + 2 = 4 अँड 2 + 3 = 6. Here 23.0, so that equals to the atomic mass of the sodium. Okay, so like that way, this is the Doberaner's triads. He kaya yalana amtla tha, Doberaner's triads amtla tha. So another some examples are given here in the textbooks here, sir. Calcium, then strontium and barium. These three groups have like a similar approximately similar atomic mass that equals to the atomic mass of the strontium, then calcium, chlorine, then bromine and iodine. So this is the another group of three elements here, chlorine and iodine having the mean that equals to the atomic mass of the bromine. Okay, so here see, can you tell this, identify the Doberaner's triads from the groups. So here in
page number 16. So some group of the elements given here. Try this and identify the dominant triads from these group of elements. Okay. Now next type of classification of element, that is Newland's law of octaves. Another type of classification of element. Now see here, Newland's law of octave. This is the another method of classification of element. Now see here, the English scientist John Newland correlated the atomic masses of elements to their properties in a different way in the year 1866. तर ही काय आहे, जॉन न्यूलँड हा जो इंग्लिश साइंटिस्ट आहे, तर त्यांना काय केलं आहे, ही काय केले, क्लासिफिकेशनची जी मेथड आहे तर ती प्रपोज केलेली आहे. सो दॅट इज कोरिलेटेड विथ द ॲटमिक मासेस ऑफ इलेमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन डिफरंट वे. तर त्यांना काय केलं आहे, या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इलेमेंट्सच्या, तर त्याच्याशी रिलेटेड काय आहेत ॲटमिक मास आणि प्रॉपर्टीज याच्याशी रिलेटेड ही काय आहे मेथड आहे. इन इयर 1866 न्यूलँड अरेंज्ड द इलेमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटमिक मासेस. तर यानं काय केलेलं आहे, इयर 1866 यानं काय केलं आहे, ही अरेंज द इलेमेंट्स इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटमिक मासेस. त्याने या इलेमेंट्सना जे तेव्हा काय होते, नोन होते, जे माहिती होते, अशा इलेमेंट्सना काय केले, त्यांना इन्क्रीजिंग मॅनरमध्ये अरेंजमेंट केलेली आहे त्यांच्या ॲटमिक मासेसनुसार. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट इलेमेंट हायड्रोजन. आता याची सुरुवात जी आहे तो सगळ्यात लाईट असणारा, म्हणजे हलका असणारा जो ॲटमिक मास कमी असणारा जो इलेमेंट आहे हायड्रोजन, याच्यापासून याची सुरुवात झालेली आहे. अँड इट एंडेड अप विथ द थोरियम. आणि त्याचा एंड जो आहे तर तो थोरियम या एलिमेंटमध्ये त्याचा एंड दिलेला आहे. ही फाउंड दॅट एव्हरी एट इलेमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू इट्स द दॅट इज द एट इलेमेंट हॅड द प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. तर त्यानं काय असं त्याच्या लक्षात त्यानं काय सांगितलं पहा, प्रत्येक आठवा जो एलिमेंट आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या कुणाशी सिमिलर आहे, पहिल्याशी सिमिलर आहे. फॉर एक्झाम्पल इट गिवन हियर, सी सोडियम इज द एट एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये लिथियमच्या रोमध्ये असणारा जो सोडियम आहे तर तो काय आहे, लिथियमपासून आठवा काय आहे एलिमेंट आहे, लिथियमपासून तो काय आहे आठवा एलिमेंट आहे. आणि या लिथियम आणि सोडियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या सिमिलर आहेत. ऑल्सो त्याचप्रमाणे मॅग्नेशियम शोज सिमिलरिटी टू द बेरिलियम अँड क्लोरीन. तसंच बघा, मॅग्नेशियम जे आहे तर मॅग्नेशियमपासून आठवा जो आहे तर तो कोण आहे, बेरिलियम आहे. आणि क्लोरीन सिमिलरली विथ द फ्लोरीन. आणि तसंच काय आहे, फ्लोरीन आणि तशा प्रकारच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर आपल्याला इथं दिसतात. सो न्यूलँड्स कम्पेअर धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्ज इन म्युझिक. आता त्यानं काय केलं होतं, ही जी सगळी अरेंजमेंट आहे या इलेमेंटशी, तर त्याचं कम्पॅरिझन कशाशी केलं आहे त्यानं, ही कम्पेअर धिस विथ द ऑक्टेव्ज इन द म्युझिक. म्युझिकमध्ये जसं काय असतात, सप्त स्वर असतात, तर प्रत्येक सातव्या म्हणजे आठवं जे आहे तर ते पहिलं असतं. तर तशा प्रकारे काय केलं त्यांनी, याचं कम्पॅरिझन केलेलं आहे. अँड ही कॉल्ड द सिमिलरली ऑब्झर्व्ड इन द एट अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज अ लॉ ऑफ ऑक्टिव. आणि मग त्यानं त्याला काय नाव दिलेलं आहे, ही कॉल ही सिमिलरिटी, त्यानं हे जे सिमिलर
जे काय प्रॉपर्टीज त्याला दिसल्या त्या एलिमेंट्समध्ये, सो ही कॉल दॅट ॲज अ लॉ ऑफ ऑक्टिव. त्या एलिमेंट्सना काय केलं नाव दिलेलं आहे लॉ ऑफ ऑक्टिव. सो हियर सी, डू यू नो अबाउट दिस, इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देअर आर 7 मेन नोट्स, नेमली सा रे ग म प ध नी, अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड ॲज अ सप्त. तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियन म्युझिकमध्ये काय आहे तर सप्तस्वर आहेत, ज्याला कलेक्टिवली सप्तक असं म्हटलं जातं. द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी, सापासून ते नीपर्यंत त्याचं जे फ्रिक्वेन्सी आहे त्याचा आरोह जो आहे तर तो वाढत जातो. देन कम्स द सा ऑफ द अप्पर सप्तक ॲट द डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा. शेवटचं जे सा आहे हे पहिल्या साच्या बरोबर डबल काय आहे त्याची फ्रिक्वेन्सी होते, ओरिजिनल जो पहिला जो सा आहे त्याच्यापेक्षा. याचाच अर्थ काय बघा, दॅट नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सप्तक. प्रत्येक नोट जो आहे तर तो काय होतो, हे सप्तक पूर्ण झाल्यानंतर काय होतं त्याचं रिपिटेशन होत असतं. द सेवन नोट्स ऑफ इन द वेस्टर्न म्युझिक आर, तर तशा प्रकारे वेस्टर्न म्युझिकमधले जे सेवन नोट्स आहेत तर ते डो रे मी फा सो ला टी असे काय आहेत तिथं, हे सप्तक आहेत त्याच्यामध्ये. द नोट डो हॅविंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन द एट द प्लेस. डो जेव्हा परत पुन्हा आठव्या स्थानी येईल तर तेव्हा तो काय असणार आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल फ्रिक्वेन्सीच्या म्हणजे पहिल्या डोपेक्षा या आठव्या डोची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती डबल झालेली आपल्याला इथं दिसते. सो दिस इज द ऑक्टिव ऑफ द वेस्टर्न नोट. अशा प्रकारे हा काय आहे वेस्टर्न नोटमध्ये असणारा काय आहे ऑक्टिव आहे. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन यूज ऑफ दीज नोट्स. जे म्युझिक आहे तर हे जे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे त्याच्या नोट्सचा यूज होऊन हे काय कितीले तयार झालेलं आहे. सो दिस इज अ डू यू नो अबाउट द सप्तक्स ऑफ म्युझिक. ओके, नाव सी, मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन द न्यू लँड्स ऑक्टिव्स. आता हे जे न्यूलँडचं जो ऑक्टिव आहे तर त्याच्यामध्ये कितीतरी वेगळ्या प्रकार कितीतरी जास्त प्रमाणात काय होतात लिमिटेशन्स इथे दिसतात. दिस लॉ वॉज अ फाउंड टू ॲप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. हा जो लॉ आहे फक्त कुठंपर्यंत ॲप्लिकेबल आहे, कॅल्शियमपर्यंत आहे. न्यू लँड फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन अ टेबल ऑफ अ 7x8 दॅट इज अ 56 बॉक्सेस. या सगळ्या एलिमेंट्सना त्यानं काय केलं आहे ते एका टेबलमध्ये काय केलं फिट केलेलं आहे. सो दॅट इज अ 7x8 सात गुणिले 8 जे म्हणजे टोटल 56 एवढे काय बॉक्सेस त्यांना तयार केलेले आहेत. न्यू लँड प्लेसेस टू एलिमेंट्स ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. आता हे करत असताना त्यांना काय केलं आहे बघा, एकाच बॉक्समध्ये त्यांना एकावेळी दोन दोन एलिमेंट्सना आपण काय केलं इथं त्यांना प्लेस दिलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे, तर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या अकोमोडेट होण्यासाठी एकत्रित येण्यासाठी. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल दे सिरियम अँड लँथेनियम हे काय केलं त्यांना एकत्रच ठेवलेले आहे. मोरेवर ही प्लेस्ड सम इलेमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टिव. त्यानं असं आणखीन काय केलं आहे बघा, त्यानं ही प्लेस्ड सम इलेमेंट्स विथ द डिफरंट प्रॉपर्टीज. वेगळ्या प्रॉपर्टी असणाऱ्या पण काही इलेमेंट्सना त्यानं काय केलं आहे 8th प्लेस दिलेलं आहे टू कम्प्लीट ऑफ दॅट ऑक्टिव कम्प्लीट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, हॅविंग द सिमिलॅरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल न्यूलँड प्लेस द मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट ऑफ डो अलॉंग विथ द हॅलोजन्स. व्हाय कोबाल्ट आणि निकेल मध्ये काय केलं डो या ऑक्टेवची जी नोट आहे तर तिच्याशी सिमिलर होण्यासाठी कोबाल्ट आणि निकेल जे आहेत तर त्यांना हॅलोजनमध्ये प्लेस दिलेला आहे. सी व्हाय द फेरस हॅविंग सिमिलरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल अंडर सिमिलरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल अँड दिस इज अ अवे फ्रॉम देम अलॉंग विथ द नॉन मेटल ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट ऑफ
टी. आता यानं काय काय केलं आहे पहा, काही लिमिटेशन्स आपल्याला इथं बघायला मिळतात त्याचे. जसं हे जे लॉ ऑफ ऑक्टेव कम्प्लीट करण्यासाठी त्यांना डिफरंट प्रॉपर्टी असणाऱ्या काही एलिमेंट्सना एकाच ठिकाणी प्लेस दिलेलं आहे. जसं डो ही जी नोट आहे ऑक्टेवमधली ती कम्प्लीट करण्यासाठी कोबाल्ट आणि निकेल जे आहेत तर त्या हॅलोजनच्या बरोबर आहेत, आणि फेरस जो आहे तर तो कोबाल्ट आणि निकेलशी काय दाखवतो, सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. पण त्याला मात्र काय केलं आहे, नॉन मेटलच्या ठिकाणी म्हणजे ऑक्सिजन आणि सल्फर जे आहेत तर त्याच्या ठिकाणी ही प्लेस दिलेली आहे. टी ही जी ऑक्टेवमधली नोट आहे तर ती कम्प्लीट करण्यासाठी. अल्सो न्यूलँड्स ऑक्टेव्स डीड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. आता आणखीन याचं लिमिटेशन काय बघा या ऑक्टेवचं, तर जे नवीन शोध लागणारे जे काही लागणार आहेत पुढे फ्युचरमध्ये, तर अशा कुठल्याही एलिमेंट्सना त्यांना प्रॉपर प्लेस इथं त्याच्यामध्ये दिलेलं नाही किंवा रिकामी जागाही ठेवलेली नाही. सो द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डीड नॉट फिट द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. आणि याच्यानंतर या नवीन जे शोध लागलेले जे काही एलिमेंट्स आहेत तर त्याचे कुठल्याही प्रकारचे जे त्याच्यामध्ये दॅट इज डज नॉट फिटेड इन द दीज लॉ ऑफ ऑक्टिव किंवा दॅट इज नॉट फुलफिल्ड बाय दीज लॉ ऑफ ऍक्टिव. तर इथं आपल्याला काय दिसतात, असे काही लिमिटेशन जे आहेत तर हे आपल्याला इथं दिसून येतात. नाव सी हियर नेक्स्ट सायंटिस्ट इज अ मेंडेल्यूज. मेंडेल्यूजच्या प्रॉपर्टी ज्या आहेत तर किंवा त्यांना प्रपोज केलेलं जे पिरियॉडिक टेबलचं क्लासिफिकेशन आहे, सो वी सी दॅट इन अ नेक्स्ट व्हिडिओ. नाव वी आर सी एक्सरसाइज टू यू, राईट अ नोट ऑन डोबेराडस ट्रायड्स विथ एक्झाम्पल एक्सरसाइज. टुडेज एक्सरसाइज, राईट नोट ऑन विथ एक्झाम्पल. First one is Dobranus Triads and second one is Newland's Law of Octave. So this is today's exercise. Complete this exercise.